जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसचं बघा माझी जी ट्रेनिंग आहे, जवळपास पुढच्या महिन्यामध्ये ट्रेनिंग आहे, त्याची सर्व तयारी वगैरे या बाबतीत माझा फार वेळ गेलेला आहे. आणि हा पॅन्डेमिक असल्याकारणाने बराचसा वेळ जो आहे मला गावी राहावं लागलं, या ठिकाणी येता आला नाही, त्यामुळे आपले बरेचसे व्हिडिओ जे आहे ते लेट झालेले आहे. आणि आपल्या बॅचेस जे आपले या ॲपवर जवळपास विदर्भ आय एस अकॅडमी हे जे ॲप आहे सर्वांनी तुम्ही डाउनलोड केलं असेल, या ठिकाणी जे आहे आपले सर्व जे आहे सर्व सरांची जे आहे सर्व लेक्चर आहेत, माझे पण काही लेक्चर आहे. त्या ठिकाणी मी थोडेफार विषय राहिले होते मागे पुढे कराय म्हणजे त्यामध्ये टाकायचे, ते सुद्धा आता सध्या सुरू आहे टाकणं, कारण की आता नॉर्मल परिस्थिती झाल्यामुळे मला गावावरून येतं जाता करता येते. या ठिकाणी सर्व सरांचे विषय आहेत, पहा बरं, सागर सरांचे पण आहे, माझे चार विषय आहे आपले. त्या ठिकाणी पंचायत राज असेल, महाराष्ट्र भूगोल, पी एस आय कायदे, सर्व विषयांच्या ट्रिक्स, हे चारही विषय भरपूर सारा महाराष्ट्र प्रतिसाद मिळालेला आहे. त्यानंतर यामध्ये मराठीसाठी सुद्धा अनिल हांडे सर यांचं मराठी व्याकरण आपल्या या अकॅडमीवर सुरू झालेलं आहे आणि बेस्ट ऑफ द बेस्ट टीचिंग आहे. त्याचासुद्धा बऱ्याच मुलांना फायदा होत आहे. आता आपण बघू, बघा सध्या आयोगाने एक नवीन घोळ घातलेला आहे, घोळच म्हणता येईल त्याला, कारण की परिस्थिती थोडी ग्रामीण भागासाठी बिकट झालेली आहे. अगोदर जे आहे आपण फिजिकलला 100 मार्क्स असायचे आणि फिजिकलचे 100 मार्क्स मेन्स फिजिकल आणि इंटरव्ह्यू हे तिन्ही मार्क्स मिळून कट ऑफ लागायचा, त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांचं 100 आउट ऑफ जे आहे फिजिकल असायचं आणि ते मुलं लागून जायचे. भरपूर सारं आहे, माझ्यासोबतसुद्धा असंच झालेलं आहे, माझंसुद्धा फिजिकल जे आहे 98 होतं, त्यामुळे जे आहे माझा एकदम रिझल्ट आलेला आहे. परंतु बाकीही मुलं आहे ज्यांचा मेन्समध्ये जो रिझल्ट आहे, मेन्सचा रिझल्ट 140 आहे, म्हणजे 20-20 मार्काची त्यांना लीड आहे, परंतु फिजिकलमध्ये 68 मार्क असल्याकारणाने 67 मार्क्स असल्याकारणाने त्यांचं फायनल लिस्टमध्ये 1-2 मार्कानं 5-10 मार्कानं नाव हुकलेलं आहे. तर अशा मुलांसाठी हा एक फायदा आहे की ज्या मुलांचं फिजिकल कमी असते त्यांनी अभ्यास करून त्या गोष्टी पूर्ण क्लिअर करणं. परंतु आता या गोष्टीचे तोटे काय आहे आणि फायदे काय, या 2-3 गोष्टी आपण जाणून घेऊया. आणि थोडक्यात तुम्हाला सांगतो की या गोष्टीला टॅकल कसं करायचं. ही आता जे आयोगाने शारीरिक पात्रतेमध्ये जो बदल केलेला आहे तो आताचा नाही आहे, जवळपास 2018 त्याची चर्चा सुरू आहे आणि तसं नोटिफिकेशनसुद्धा आयोगाने दिलेलं आहे. आणि आयोगाने स्वतः अध्यक्ष आणि सदस्य यांनी बरेच मुलांना इंटरव्ह्यूमध्ये जे मुलं जातात त्यांना विचारतात की तुम्ही एवढे सारे मेन्स वगैरे दिले आहे पी एस आयचे तुम्ही का लागले नाही, तर मग त्यांना विचारलं की मग मेन्स फिजिकल जे आपण क्वालिफाय करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, त्याच्यावर विचारविनिमय होऊन तो निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचं आपण स्वागतच करूया. पहा घोषणा काय आहे, फक्त हा जो निर्णय आहे फक्त लागू जो आहे लागू पडतो ओनली पी एस आयसाठी आहे, फक्त पी एस आय पदाकरिता हा निर्णय लागू पडतो. यामध्ये काय काय बाबी आहे बघून घेऊया आपण. पहा यामध्ये जे आहे काय काय बदल झालेला आहे, शारीरिक चाचणीचा तपशील यामध्ये आयोगाने काय काय केलेलं आहे. मुलांसाठी मेलसाठी जे अगोदर आहे तेच होतं, फक्त 100 ज्या ठिकाणी मार्क्स होते तर त्या ठिकाणी त्याचे आता फक्त 60% जे आहे ते क्वालिफाय केलेलं आहे. तुम्ही 60 किंवा 60 जास्त मार्क्स मिळवा आणि इंटरव्ह्यूसाठी मुलाखतसाठी क्वालिफाय व्हा. त्यामध्ये पहा मुलांकरिता काय आहे, गोळा फेक होता, सर्वप्रथम जे काय होते रनिंग होते, जवळपास 800 मीटर रनिंग, म्हणजे एका ग्राउंडचे 2 राऊंड तुम्हाला मारावे लागतात, त्याचे कमाल गुण 50 असतात आणि टाईम जो असतो 2:30 किंवा 2:30 जर आलं तर तुम्हाला जे आहे पूर्ण 50 मार्क्स मिळून जातात, 50 मार्क्स मिळून जातात. आणि जसे जसे तुमचे 10-10 सेकंद जे आहे ते वाढते तर तुमचे 6-6 मार्क्स जे आहे कमी होत राहतात. त्यानंतर तुमचं धावणं झालं की लगेच, आता जे माझं फिजिकल झालेलं होतं त्याबाबत सांगतो मी, सकाळी आम्हाला एक आपल्याला जे आहे आपलं जे प्रोफाईल असते आपली आयोगाकडे त्यावर आपलं एक लेटर येते की तुम्ही फिजिकलसाठी पात्र आहेत आणि या दिवशी त्या दिवशी तुम्ही सकाळी 5 वाजता हजर व्हा. त्या ठिकाणी मग मी गेलो, त्या ठिकाणी काय होते सुरुवातीला जे आहे पहिलं जी गोष्ट आहे तर तुम्हाला लाईनीत लावलं जाते, तुमचं सर्व जे आहे वस्तू वगैरे तुमच्यासोबत काहीच नसते, तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होते, त्या ठिकाणी पूर्ण डॉक्युमेंट नाही होत सुरुवातीला, तुमचं एक आधार कार्ड असते, ते आधार कार्ड घेऊन त्या ठिकाणी थंबनेल वगैरे करायचा आणि तोच व्यक्ती आहे का तो ओळखला जाते. आणि मग त्याचं काय होते, सर्वप्रथम त्याची हाईट चेक केली जाते. यामध्ये मेल आणि फिमेलमधली हाईट जी आहे मुलांसाठी 165 सेंटीमीटर आणि मुलींसाठी 157 सेंटीमीटर एवढी हाईट आहे. तर हाईटमध्ये नो एक्सक्यूज,
165 सेंटीमीटर तंतोतंत असला तरीही चालेल, परंतु 105 सेंटीमीटरपेक्षा 0.5005 जरी कमी असला, MM जर कमी असला तरीही तुम्हाला रिजेक्ट करते। त्यामधले एक सत्य लक्षात ठेवा, तर मुलांसाठी ही हाईट लागते, तुमची लगेच हाईट झाली की लगेच तुमची चेस्ट, मुलांची जी आहे ते चेस्ट जी आहे ते चेक केली जाते। बऱ्याच मुलांची जी आहे तशी जर जी चेस्ट आहे ती भरली पाहिजे न फुगवता, 79 सेंटीमीटर ती आहे न फुगवता जी आहे ते चेस्ट जी आहे आपली इथून अशी मोजली जाते आणि ते 79 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि नंतर मग तुम्हाला ती छाती फुगवायला लावते, असं केलं की ती छाती फुगली आहे तुमची जवळपास तिथून +5 म्हणजे 84 सेंटीमीटर झाली पाहिजे, आणि जवळपास 90% मुलांची ती होते, 90% मुलांची होते। 10% मुलं जे आहे ते घाबरले राहतात, घाबरले राहतात आता कसं होईल, माझी छातीने भरत मी असं झालो तसं झालो। जे घाबरले मुलं राहतात त्यांना त्या ठिकाणी थांब 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 म्हणते, त्या ठिकाणी तुम्हाला डिप्स काढायला लावते, त्या ठिकाणी व्यायाम करायला लावते, हवा घे काही कर, आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा त्याची छाती जी आहे ती मोजली जाते। तरीही नाही भरली तर मग ज्या दिवशी त्याला 1-2 दिवसानं सुद्धा रिकमेंड केलं जाते की बा तू एक काम कर, आणखी एकदा तुझी छा तू रिलॅक्स हो, त्यानंतर एखादा 1-2 व्यायाम कर, छाती फुगवण्याचे जे आहे काही व्यायाम असतात ते कर, आणि प्रत्येक जवळपास 100% मुलांची जी आहे छाती ते फुगले जातात। आजपर्यंत छातीमध्ये एकाही मुलाला काढलेलं नाही, ठीक आहे। ही बाब झाली, तुमची छाती वगैरे चेक झाली की लगेच तुमची काय होते, रनिंग होते। रनिंग झाली, रनिंग जी आहे तुमची ती आहे 800 मीटर 50 मार्कासाठी, 800 मीटर 50 मार्कासाठी 2.5 मिनिटाच्या आत किंवा 2.5 मिनिटामध्ये आले तर 50 मार्क्स मिळते लगेच। मग रनिंगचे मार्क्स लिहिले झाले की तुम्हाला एकतर पुलसवर नेतात किंवा गोळाफेकवर नेतात, तर मला जे आहे गोळाफेकसाठी नेलं होतं, गोळाफेकसाठी नेलं होतं। त्या ठिकाणी जवळपास 7.2 म्हणजे जवळपास 7 पॉईंट असं बघा 260 किलोग्रॅमचा जो आहे तो गोळा असतो, तो जो आहे आपल्याला फेकावा लागतो, त्याची जी आहे त्यामध्ये पूर्ण इन डिटेलमध्ये दिलेली आहे। तो गोळा जर तुम्ही फेकला आणि त्यामध्ये जवळपास 15 मार्क्स असतात, जवळपास जे आहे म्हणजे त्यांचं ठरलेलं एक फूट असते ते तिथपर्यंत जर तुम्ही फेकला असेल तर जवळपास 15 मार्क्स तुम्हाला क्लिअर मिळते। जर तुमचा रेशोवर पडला असेल, अगोदर कसं होतं त्यामधले 12.5 सुद्धा मार्क्स मिळत होते, आणि 12.5 जर 5 जर मार्क्स मिळाले तर त्याचे ते 13 क्लाऊ काउंट करत होते। माझेसुद्धा 12.5 मार्क माझा रेशोवर गोळा पडला होता, मला 12.5 मिळाले, परंतु ते काउंट किती झाले, 13 झाले। परंतु आता असं होणार नाही, तुमचे 12.5 तर 5च, त्यामध्ये एक लक्षात घ्या बरं, तुम्हाला वाटत असेल तुमचं जर फिजिकल 59% 5 झालं असेल 0.5, आणि तुम्हाला वाटलं नाही ते 60% ते मिळून घेतील असं होणार नाही आहे, त्यामध्ये आहे इन डिटेलमध्ये जर तुम्ही वाचलं असेल तर। गोळा झाला, गोळा झाल्यानंतर लगेच आपल्याला नेतात पुलअपसाठी, तर एक पुलअप्स 2 मार्कासाठी आहे, 2 मार्कासाठी 8 पुलअप्स आपल्याला 2.5 मार्कासाठी आहे, जे आहे 8 म्हणजे ज्या 8 पुलअप्स आपल्याला काय लागते, 2.5 मार्कासाठी 1 पुलअप्स आहे पूर्ण, म्हणजे हातपाय जे आहे सरळ ठेवायचे आणि पुलअप्स काढायची। जर पुलअप्स एखादी चुकली तर जास्त काढायची, मग मी 9 काढल्या होत्या, म्हणजे मग एखादी चुकली असं तर त्यामध्ये इन्क्लूड होऊन जाते। त्यानंतरच ते सर्वात शेवटला इव्हेंट हा असते लॉंग जम्प, हा सर्वात कठीण जो आहे इव्हेंट आहे, यामध्ये बऱ्याचशा इंजुरी होतात। मलासुद्धा प्रॅक्टिसच्या दरम्यान इंजुरी झाली होती, माझी लिगामेंट इंजुरी निघाली होती, 2 महिने घरी बसलो होतो, रोज रडत होतो की आपलं फिजिकल समोर आहे आता कसं होईल काय होईल। त्यामुळे जे आहे यामध्ये थोडं धीर धरून करायचं, हे तिन्ही इव्हेंट चांगले करायचे। आता जे मुलं आहेत त्यांनी काय करायचं, लॉंग जम्प थोडी मागच ठेवायची, इंजुरी होऊ द्यायची नाही, इंजुरी झाली तर मग तुमचा अभ्यासही होत नाही आणि तिकडे बसा मग गोंबलत। त्यामुळे पा मग असं राहते फिजिकल, यामध्ये तुम्ही रनिंगमध्ये मार्क घेऊ शकता, त्यानंतर पुलअप्समध्ये गोळाफेकमध्ये मॅक्झिमम 60+ मार्क घ्यायची आहे। आणि या ठिकाणी जो आहे मग असा शाहिनेपणा करू नका, नाही मी 100 घेतो तिथे, प्रॅक्टिस तेवढी लागते ना, मग तुमचा अभ्यास कमी होईल, काही नाही, जे आहे ते तुम्ही मॅक्झिमम ठरवून ठेवा, रनिंगमध्ये एवढे करायचे आहे तेवढे करायचे आहे। आणि बरेचसे मुलं जवळपास मला वाटते 100% ही मुलं जी आहे, 100% ही मुलं जी आहे ते क्वालिफाय होतील, परंतु त्यामध्ये जर फाऊल झाला, फाऊल झाला का गेला, मग जर तुम्ही फाऊल झाले असेल लॉंग जम्पमध्ये जर 2 चान्स असते त्यामध्ये, म्हणजे एकच चान्स असतो, एक चान्स जर तुम्ही फाऊल झाला तर तुम्हाला ते दुसरा चान्स देते, ते दोन्ही फाऊल झाले तर गेले तुमचे मग लॉंग जम्पचे 15 मार्क आहे ना। त्यानंतर जो गोळा आहे तो जर तुमचा फाऊल झाला असेल तोही त्यामध्ये सुद्धा तुमचे मार्क जाऊ शकतात, तसेच मुलं कटू शकतात, अन्यथा मुलं कटणार नाही। त्यानंतर पहा या ठिकाणी महिलांमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे, गोळाफेक जवळपास 4 किलोचा गोळा असते, त्याला कमाल 20 गुण आहे। धावणे आता या ठिकाणी जे आहे, अगोदर जे होतं चालणे होतं, चालणे हे होतं 3 किलोमीटर
40 मार्क होते, परंतु त्या ठिकाणी आता धावणे 40 मीटर म्हटलं म्हणजे एक राऊंड इथून सुरू केला ग्राउंडचा एक एवढा राऊंड आणि जवळपास त्याला काहीतरी सेकंद दिले राहील, त्यासाठी 50 गुण आहे. मुलींना हे चांगलं जमते, धावू शकता तुम्ही 400 मीटर म्हटलं म्हणजे एक जो आहे असं एकदम आयुष्यातलं शेवटची रनिंग आहे म्हणून धावायचं. त्यानंतर लांब उडी दिलेली आहे, आता मुलींसाठी लांब उडी दिलेली आहे या ठिकाणी, पण तुम्ही गोळा फेक आणि धावण्यावर जास्तीत जास्त फोकस करा. लांब उडीवर तुम्ही कितीही प्रॅक्टिस केली, काही मुली असतात की ते आउट ऑफ मार्क घेऊ शकतात, अन्यथा जे आहे फारसे लॉंग जंपमध्ये कमीच मार्क्स येते, 30 मार्क आहे तरी पण, परंतु इकडले आणि इकडले पहा कमाल गुण जे आहे या ठिकाणी, म्हणजे मुलींसाठी थोडंसं टफ झालेलं आहे. तर तुम्हाला जे आहे जवळपास धावणे जे आहे चांगलं करायचं होते जर प्रॅक्टिस केली तुम्ही, कारण की इकडे जे मुलं 800 मीटर धावून राहिले, 800 मीटर धावून राहिले तुम्ही 400 धावू शकत नाही काय, होऊन जाते. तर या बाबी ज्या आहे मुलींसाठी बदललेल्या आहे. मग आता गोष्ट कशी काय आहे, मग नेमकं आता बरेच ग्रामीण भागातल्या मुलांना त्रास होत आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की सर हा जो GR निघाला हा ग्रामीण भागातील मुलांसाठी धोकादायक आहे. हो आहे पहा, परंतु त्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल. आता आयोगाचा पॅटर्नच असा आहे की बा तुम्ही अभ्यास करून या डायरेक्ट फिजिकल न करता, त्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिशनसुद्धा आहे, STI SO MPSCवाले जे मुलं आहे ते कॉम्पिटिशनला आहे तुम्हाला, परंतु मग फरक काय आहे, फक्त अभ्यासाचा. अभ्यासाचा फरक म्हटलं म्हणजे काय, पेपर एक आणि पेपर दोन पेपर एकमध्ये जे आहे मराठी असते 50 मार्कासाठी आणि इंग्लिश जे आहे ते असते 30 मार्कासाठी. या ठिकाणी आतापर्यंत जर फिजिकल जे आहे त्याचे मार्क्स जर मोजल्या गेले असते तर मराठीपैकी मॅक्झिमम मुलं जे आहे ते 45 मार्क किंवा प्लस घेऊ शकत होते, आताही आपल्याला तेवढेच घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी इंग्लिशमध्ये जे आहे मॅक्झिमम मुलांची रेंज कशी होती, कोणाला 3 तर कोणाला 15 मार्क मिळायचे, भरपूर मुलांना मार्क्स पण जास्त मिळते पण सर्वात जास्त रेंजमध्ये 3 ते 15 मुलं राहायचे. आता इंग्लिशला तुम्हाला निग्लेक्ट करता येणार नाही, इंग्लिशमध्ये सुद्धा जास्तीत जास्त तुम्हाला 15 ते 20 दरम्यान मार्क्स घ्यावे लागेल, जेणेकरून तुमचा अभ्यास जो आहे आणि कट ऑफसाठी, म्हणजे आता 15 जरी म्हटलं, 5 क्वेश्चन म्हटलं म्हणजे 10 मार्क झाले, इकडे 10 मार्क असे करून जे आहे तुम्हाला जो आहे तुमचा अभ्यास वाढवावा लागेल त्या ठिकाणी. त्यानंतर जे आहे पेपर दोनमधली एक बाब लक्षात घ्या, यामध्ये काय आहे, कायदा आहे. आता एक बाब लक्षात घ्या, मला म्हणजे भीती याचीच होती. आता राज्यसेवेच्या मुलांना पण बराचसा कायदा जो आहे, म्हणजे फक्त त्यांना कोणता नाही आहे, राज्यसेवेच्या मुलांना काय नाही आहे माहिती आहे का, CRPC नाही आहे, IPC नाही आहे, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस कायदा नाही आहे, हे 3 कायदे नाही, बाकी सर्व कायदे त्यांना आहे, ते मुलं इकडे येऊ शकतात. परंतु मग आपणही कमी पडायचं नाही. या ठिकाणी काय आहे, कायदा जवळपास आपल्याला जो आहे 55+5 म्हणजे जवळपास 60 मार्कासाठी जो आहे कायदा, 60 क्वेश्चन म्हटलं म्हणजे 120 मार्कासाठी हा कायदा असतो. आणि कायद्यामध्ये एकदम तुम्हाला सांगतो मी, जे माझ्या बॅचची मुलं होते, जवळपास भरपूर सारे मुलं होते, त्यांनी विदाऊट बॅच लावतासुद्धा कायद्यामध्ये भरपूर सारे मार्क्स घेतले आहे बरं. मग या ठिकाणी आता तुम्हाला याला अंडर एस्टिमेट करता येणार नाही, कायदा भरपूर वाचावा लागेल. कायद्यासाठी हे पहा, एक पुस्तक आपल्याकडे किशोर लवटे सरांचं हे पुस्तक, कोणतंही असो तुमच्याजवळ, ते पाटील सरांचं असो की किशोर लवटे सरांचं असो, माझ्याजवळ हे पुस्तक होतं. वारंवार 7, 8, 9, 10, 11, 12 जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत वाचत राहायचं. पाठांतरा भरपूर महत्त्व आहे, तुम्ही प्रीसुद्धा पाठांतरावरच क्रॅक करू शकता, मेनसुद्धा पाठांतरावरच क्रॅक करू शकता. त्याच्यामुळं हे जे पुस्तक आहे तुमच्यासाठी आता गीता आहे, ठीक आहे ना. जेव्हा तुमची प्री क्रॅक झाली की तुमची गीता तुम्ही तुमच्या हातात घ्यायची आणि सुरुवात करायची रोज सकाळ संध्याकाळ. सर्व जे आहे CRPC IPC महाराष्ट्र पोलीस कायदा, आणि या ठिकाणी मी सुद्धा एक बॅच घेतलेली आहे आपल्या विदर्भाच्या अकॅडमीवर, बरेचदा त्यावर जे आहे ऑफर पण दिली जाते फीजवर, आणि उत्कृष्ट प्रमाणे घेतलेला आहे, भरपूर डिटेलमध्ये घेतलेला आहे आणि एक्झाम ओरिएंटेड आहे सर्व भाग तो जरी केला. आणि हे पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे, मी त्या माझ्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगतो, किशोर लवटे सरांचं जे पुस्तक आहे ते वारंवार भरपूर वाचा, म्हणजे जोपर्यंत पूर्ण पाठ होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला काय करायचं आहे, वाचायचं आहे. पण हाच एक बदल आहे, त्यामध्ये अन्यथा दुसरा काही बदल नाही आहे. आणि ग्रामीण भागातील मुलांना जर वाटत असेल की बा आपलं ते फिजिकलचे मार्क्स इकडे काउंट केले जाणार नाही, तर तुम्ही मराठीमध्ये 50 पैकी मॅक्झिमम 45+ मार्क घेण्याचा प्रयत्न करा. इंग्लिशमध्ये सुद्धा 30 पैकी 20 मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन नाही बरं, ऑप्शन राहणार नाही.
म्हणजे क्वेश्चन म्हणजे 45 म्हणजे 90 झाले, मार्क्स दुप्पट होतात, तर याला ऑप्शन नाही आहे. त्यानंतर कायदा जो आहे, कायदा यामध्ये सुद्धा जवळपास 60 मार्काचा कायदा आहे आपल्याला. 60 पैकी म्हणजे जवळपास मॅक्झिमम 55 मार्क्स तुम्हाला घेता येतात. काही नाही, मागच्या वर्षी सर्व प्रश्न जे आहेत बघून घ्यायचे एकदा. हा ना, इंग्लिशसाठी सुद्धा तुम्हाला सांगत आहे मी, इंग्लिशसाठी पहा, मी स्वतः एम जे शेख सरांचं पुस्तक वाचलेलं होतं, एम जे शेख सरांचं पुस्तक वाचलेलं होतं. बरेचशा माझ्याजवळ पुण्याच्या काही अकॅडमीच्या नोट्स पण होत्या इंग्लिशसाठीच्या, त्या पण मी चांगल्या रेफर केल्या होत्या. आणि माझा एक मित्र होता आणि त्याने एका ठिकाणी ट्युशन लावली होती, त्याचा मला बराच फायदा झाला, तुम्हाला घरी येऊन सगळं सांगे. त्याच्यामुळं तुम्हाला हा जो भाग आहे क्लिअर करणं गरजेचं आहे. म्हणून मला इंग्लिशमध्ये सुद्धा 17 मार्क्स आहे बरं. मी काही इंग्लिशमध्ये आपलं काही तथ्य नव्हतं, 7-8 मार्क मिळायचे, परंतु मी अभ्यास केला, भरपूर अभ्यास केला, जेणेकरून मी त्या क्षेत्रामध्ये टिकू शकलो. आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पाठांतराला भरपूर महत्त्व आहे, है ना. हे सगळे पुस्तकं पाठ असले पाहिजे. कंबाईन PSI इज इक्वल टू पाठांतर, है ना. त्यामध्ये कन्सेप्ट काही नसते. जे PSI मधले जे उदाहरणसुद्धा विचारलं जाते ते पुस्तकातले अच्छा असे विचारले जातात. त्याच्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही आहे. जर नवीन मुलं असेल, नवीन मुलांसाठी माझीच या ठिकाणी जे आहे बरेचसे कोर्स जे आहे उपलब्ध मी करून दिलेले आहे, ठीक आहे ना. यामध्ये PSI कायदे पण आहे आपलं, त्यानंतर पंचायत राज आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, आणि सर्व विषयांच्या ट्रिक्स यामध्ये जवळपास 100 ट्रिक्स मी टाकलेले आहे. आणि भविष्यात यामध्ये बरेच अपडेट होत राहतील या सर्व विषयामध्येच, जसा मला वेळ मिळेल. यामध्ये सर्व विषयांच्या ट्रिक्स आहे माझ्या. आणि आता पहा, प्रत्येक विषय आता बरेच मुलांचं असं असतं की सर ट्रिक्सवर प्रश्न पडणारच काय, परंतु तुम्हाला एक जो आहे कॉन्फिडन्स नक्की येईल. तुम्हाला ट्रिक्स तुम्हाला माहीत असली म्हणजे त्या विषयाचं, जवळपास एका सब्जेक्ट आपण 25-25 10-10 20-20 अशा काही ट्रिक्स टाकलेल्या आहे, मग त्या विषयाच्या तेवढ्या जर तुम्हाला ट्रिक्स माहीत असेल तर तुमचा फायदाच आहे. कारण की एक्झाम ओरिएंटेड ट्रिक्स बनवलं जाते, कधी कोणत्याही ट्रिक्स बनवलं जात नाही. त्यानंतर सर्वात जास्त महाराष्ट्रभर गाजलेला, जवळपास भरपूर सारे ॲडमिशन झालेलं आहे याच्यावर, महाराष्ट्राचा भूगोल, आणि मी पूर्ण इझी करून दिलेला आहे महाराष्ट्राचा भूगोल पूर्ण इझी. आणि याची एक PDF पण तयार झालेली आहे. बरेच मुलांचं म्हणणं होतं की सर तुम्ही रिटर्नमध्ये दिलेले आहे नोट्स, आता त्याची एक सरांनी PDF तयार केलेली आहे. त्यानंतर जे आहे पंचायत राजमध्ये पहा, थोडा भाग जो आहे पंचायत राज म्हणजे एक्झाम ओरिएंटेड भाग कव्हर केलेला आहे मी. त्यामध्ये काय राहते, 73वी 74वी घटनादुरुस्ती, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, BDO, ग्रामसेवक आणि CEO, संपलं. याच्यावर प्रश्न खेळ असते. आणि PSI कायदा या बॅचमध्ये सुद्धा मी चांगल्या प्रकारे माझ्या स्वतःच्या नोट्स एक्सप्लेन करून दिलेले आहे. तर अशा प्रकारे जे आहे बऱ्याच मुलांना याचा फायदा होऊ शकतो. तर या ठिकाणी सर्व मुलांनी त्याचा फायदा घ्यावा. धन्यवाद. काही जर सूचना असेल तर तुम्ही अकॅडमीला कॉल करून वगैरे कळू शकता. धन्यवाद.